मला असं वाटतं की तुमची शैली हा पुढच्या काळामध्ये अभ्यासाचा विषय होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी मगाशी जे म्हणालं, तुमच्या प्रतिमा, जसं अत्र्यांचं तुम्ही डुक्कर काढलं तसं शरद पवारांचं मैद्याचं पोतं काढलं. कोणत्याही काढलं नाही, बोलून दाखवलं, बोलून दाखवलं. आणि जेव्हा बाबरी मशीद पडली तेव्हा मला वाटतं तशा प्रकारचं चित्र सामनामध्ये आलं होतं की शरद पवार झोपले आहेत वगैरे, मशीद पडली आणि शरद पवार. माझा मुद्दा हा आहे की तुम्हाला टीका करताना जे सुचतं हे प्रतिमांच्या स्वरूपात सुचतं, याचं कारण तुम्ही चित्रकार आहात हे आहे का? व्यंगचित्रकार म्हणून आम्ही ज्याला एखाद्या व्यक्तीकडे बघतो त्यावेळी ती व्यक्ती आम्हाला सरळ दिसत नाही, पहिली त्यातली व्यंगच कोणती हे आमच्या नजरेसमोर येतं. आता वर्तमानपत्र मी जळाल फ्री प्रेसमध्ये असताना व्यंगचित्र म्हणून जळाल शोधायचा विषय कोणता, तर बातम्या माझ्या समोर येऊन उभ्या राहायच्या. ही बातमी एक आहे, ही एक बातमी, ती एक बातमी, हे झालं. त्यानंतर तुम्ही वर्तमानपत्र ओळी वर्तमानपत्रांच्या ओळी वाचता, मी ओळीमधलं वाचतो ते आम्हाला दिसतं हे काय आहे. आणि मग ज्या वेळेला आम्ही व्यक्तींकडे बघतो त्या व्यक्तीतली वैशिष्ट्य काय आहे. बघा म्हणजे उदाहरण, एक उदाहरण दिलं जातं, पंडित जवाहरलाल नेहरू अमेरिकेला गेले असताना लांब टेबल होतं आणि त्या लांब टेबलाच्या इकडे एक लांब असा एक कोणतरी बसला होता आणि तो पंडित नेहरूंकडे बघायचा, पुन्हा खाली बघायचा, हातात पेन्सिल वगैरे काही होती. तर पहिल्यांदा असं वाटलं की रिपोर्टर असेल, पण सारखा तो होता, बाकी कोणीच नाही रिपोर्टर वगैरे असेल, तोच बघतोय. त्या पंडित जवाहरलाल नेहरूं एका त्यांना ज्यांनी अरेंज केलं तिथे कॉन्फरन्स, हु इज दॅट पर्सन ॲक्च्युली लुकिंग ॲट मी इन ड्रॉईंग समथिंग डुईंग समथिंग वॉस दे वॉस आय डुईंग ॲक्च्युली. म्हणलं ही ही इज अ कार्टुनिस्ट. ओके आय वुड लाईक टू सी व्हॉट ही इज ड्रॉन. त्यांनी ज्याला बोलवलं आणि त्यांनी दाखवलं तर नेहरू दाखवले होते आणि त्यांचा ओठ खालचा जरा थोडा बाहेर झाला होता, काढला होता. तर म्हणलं की माझा हा ओठ असा बाहेर आहे, मला दिसलं तर सगळं दुसरा तुमच्या चेहऱ्यामध्ये व्यंग काहीच दिसत नाही मला. आणि मग काहीतरी असायला पाहिजे म्हणून त्यांची डोक्यातली टोपी सगळ्यांनी बाहेर काढली, चमन दाखवायला लागले. तेवढा तरी एक कुठेतरी विरंगुळा व्यंगचित्र करायला मिळाला आणि मग आम्ही गोटे काढायला लागले, मागे थोडेसे केस, मग तो ओठ वगैरे झालं. हे असं शोधावं लागतं. काही काही व्यंगचित्र कठीणच जातात काढायला चेहऱ्यामुळे. ते आम्हाला इंदिरा गांधींचं एक नाक छान मिळालं होतं, बरं चांगली होती बाईचे संपूर्ण तिचे फीचर्स. बरं कार्टुनिस्टला असं काहीतरी प्रोत्साहन मिळायला पाहिजे, असे चेहरे आले पाहिजेत समोर. पण मला सांगा, सकाळी जेव्हा तुम्ही पेपर वाचता तेव्हा अशाच अशाच प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर येतात? येतात नक्कीच, अजूनही येतात. हो नक्की, वाचन हेच माझं व्यसन आहे. तुम्हाला जो वाचत नाही तो वाचत नाही, हे माझं वडिलांचं वाक्य आहे. बरं, त्यामुळे वाचल्यावर अशाच प्रतिमा येतात. मी इथे एक प्रश्न विचारणार आहे, मला खरं उत्तर द्या. आता काय तुमचा 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 मुलगा सुद्धा आता राजकीय नेता आहे आणि तुमचा पुतण्या सुद्धा राजकीय नेता आहे, त्या दोघांकडे बघून तुमच्या मनामध्ये काय प्रतिमा येते? काय नाही, एक मुलगा एक पुतणी आहे. नाही पण तरी सुद्धा व्यंगचित्रकार म्हणून. नाही व्यंगचित्र सुरुवात केली होती उद्धवने, उद्धवचा हातही छान होता, स्ट्रोक चांगले होते फटके, त्यांनी तो फोटोग्राफीकडे वळला. राजला मी सांगितलं, म्हटलं हे बघ मी पहिल्यांदा व्यंगचित्रकार होतो मग शिवसेना प्रमुख झालो आहे, तुझा उलटा प्रवास चाललेला आहे, तुला तू प्रथम लीडर होता आणि व्यंगचित्र होशील ना होशील माहीत नाही, आता त्याला वेळही मिळत नाही, हा त्यातला फरक आहे. नाहीतर हे राज ह्या भानगडीत पडला नसता तर तो एक चांगला व्यंगचित्रकार होऊ शकला असता, नाही असं नाही, पुन्हा ठाकरे होऊ शकला, त्यामुळे कल्पनेला तोटा नाही. तुम्हाला असं वाटतं राजने व्यंगचित्रकलेकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं? द्यायला त्यावेळची गोष्ट आहे. मी सगळं माझं लिटरेचर डेव्हिड लो वगैरे वगैरेचं हे त्याला दिलं होतं, ते मी परत मागवलं, पण तुझ्याकडनं आता होणे नाही, आता तो त्याच्यावर फोकस करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं? त्याला विचार, राजचा उल्लेख आलाय म्हणून बाळासाहेब मला तुम्हाला विचारायचं आहे. मला तो यायलाच पाहिजे होता, तो येणारच आणि तो यायलाच पाहिजे. आणि मला काही प्रश्न विचारायचे आहेत, कारण मी तुम्हालाही इतके वर्ष बघतोय, उद्धवलाही ओळखतो आणि राजलाही ओळखतो. कालचं तुमचं भाषण जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की राजला अजून तुम्ही विसरू शकत नाही आहात. तुमच्या सगळ्या भाषणाचा हल्ला हा पहिला राजवर होता, राज अजूनही तुमच्या मनात आहे का? कसं विसरू शकेल, घरात वंशातला एक सर आहे ना, याच मातृश्रीमध्ये तो वाढला, ह्याच मातृश्रीमध्ये त्याला जेव खाऊ घालत होती, लहान किती लहान असणार, अहो अंगा खांद्यावरती खेळलेलं पोरे, गच्चीमध्ये जाऊन मातृश्रीच्या, त्याला मी विमानं दाखवतो रात्रीची, ते लाईट्स पडायचे असे असे त्याला दाखवायचे, पग 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 करतोय. आम्ही
हे नातं बाजूचं ठेवा. तो वागतोय कसा ह्याचा आम्हाला धक्का बसला. कस हे कशाकरता एवढं त्यांनी हे केलं, कशाकरता केलं बाळासाहेब? तो का दुखावला गेला? मला नात्याची राजकारणाची चर्चा करायची. हे दुखावला गेलेलं नाही, कोणी त्याला दुखावलं नाही, त्याला इथून जा म्हणून म्हटलेलं नाहीये. उलट मातृश्री दरवे ते तुला उघडे आहेत म्हणून सांगितलं, उद्धवनी सांगितलं. बरं, एकदा माझ्या बेडरूममध्ये उद्धव राज, मी सांगतो मुद्दाम, आणि मी बसलो असताना राजाला म्हटलं, तुला राज तुला काय पाहिजे? तर मला मुंबई आणि पुणे पाहिजे. तर नाही, मला पुणे आणि नाशिक पाहिजे. तो मला दिलं म्हणे, तू बघ पुणे आणि नाशिक बघा, हे तुम्ही टेप करतात, दिलं म्हणे. नंतर मागून एक त्याच्या डोक्यात आलं म्हणे, मला मुंबई पाहिजे. म्हणे नाही, मुंबई तुला देता येणार नाही, कारण मुंबईला शिवसेनेचा जन्म झालेला आहे. तर हे असं जन्मठिकाण तुला काही देता येणार नाही. आठवड्याभर काही नाही, परत विचारलं गेलं तर म्हणे, मला मराठवाडा आणखी विदर्भ पण पाहिजे. तेव्हा मला कळलं की ह्याची चाल काही निराळी दिसते. बरं, आणि अशा तऱ्हेनं त्याची जी पावलं पडायला लागल्यानंतर, अर्थात आम्ही त्याला जाही म्हटलं नाही, तो बाजूला राहिला, आम्ही बाजूला राहिले, त्याने जाहीर केलं. बरं, महाबळेश्वरला उद्धवला शिवसेना त्यावेळेला कार्याध्यक्ष केलं, कार्याध्यक्ष यांनी ठराव मांडला, मी म्हणतो. आणि तिकडे ते गल्लीत त्याच्या सभा झाली, मीच हा म्हणे पायावरती धोंडा पाडून घेतला, आता तू निस्तर. पण मला सांगा, तो तुमच्याशी कधीही बोलला नाही मोकळेपणाने जाताना की काका मी चाललोय? कारण तो तुमच्या मांडीवर वाढला, तो तुमच्या सहवासात वाढला. त्याने दोन पत्र लिहिली आहेत, ती माझ्या दप्तरी आहेत, त्यामध्ये त्याची खतखत व्यक्त होत होती. त्याचा गुदमारा तिथे त्यांनी लिहिला होता. फक्त उद्धव म्हणजे माझ्यावेळी हाच कोणीतरी होणार. मी उद्धवलाही मी केला नाही, मलाही माहीत नाही कशाला. माझा हा नातू आता आलाय, उद्धवचा मुलगा आदित्य, त्याला मी नाही बनवला. माझ्याकडे घराणेशाही नाही आहे. तुम्हाला काय बोलताय, सरळ तर दिसत आहेत, तिघांचे फोटो सतत झळत आहेत. घराणेशाही कुठची? जी गांधी घराणेशाही चालली आहे ती, पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे वगैरे करीत, इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी वगैरे करीत करीत, आता राहुल गांधी वधेरा पण आला, रॉबर्ट वडेरा पण, वडेरा पण, आणि प्रियांकाची दोन पोरं पण आली. तुम्ही राहुल गांधीला ऍक्सेप्ट करा म्हणून तुमच्यावरती लादणं, आणि तुमचा नाईलाजाने घराणेशाही म्हणजे कसे आता ती दादागिरीच चालली त्या सोनिया गांधीची. आणि राहुलला तुम्ही ऍक्सेप्ट करावंच लागतंय तुम्हाला, कारण तुम्ही शंड. बाळासाहेब तेही म्हणतायत की आम्ही यांना लादलेलं नाहीये, आम्ही निवडून आलो आहोत. असं सोनिया गांधी निवडून आल्यात, राहुल गांधी निवडून आले. निवडून येणं निराळ, निवडणुकीशी लादण्याचा संबंध नाही. घराणेशाहीबद्दल आपण बोलतोय, घराणेशाही काही निवडून आली नाहीये. पण हे कसं काय, म्हणजे त्यांची घराणेशाही आहे आणि तुमची नाही, याच्यावर लोकांना विश्वास कसा ठेवायचा? सांगतो ना, विश्वास ठेवा ना ठेवा, हा जो आदित्य आहे याला मी नाही नेमला, ना राहू उद्धवने नेमला. एकदा तो झेवियर कॉलेजमध्ये आहे, लास्ट इयर आहे त्याचं. प्राध्यापकांचा संप सुरू झाला आणि मग तिथून त्या सगळ्या स्टुडंट्सनी ठरवलं की असं कसं परीक्षा जवळ आली आहे आणि प्राध्यापक सगळे संपावर, हे कसं काय आपलं वर्ष फुकट जातं आहे. मग काय करायचं त्याने आपापसामध्ये ठरवलं, आम्हाला माहीतही नाही. मग म्हणे आपण ह्याच्याकडे जाऊया, राज्यपालांकडे जाऊया आणि आपण न्याय दाद मागूया. चला म्हणे, तर त्यांनी ठरवलं की ठाकरे तुम्ही सिफोडेवा, म्हणजे राज आपला तुमचा उद्धव नाही नाही आदित्य आदित्याला सांगितलं तूच पुढे म्हणे, आम्ही तुझं हे करूया. मग गेले ते घेऊन शिष्टमंडळ. ते कोण होते राज्यपाल, त्यांचं नाव विसरलं, भयंकर नाव होतं. बरं, त्याने हे केल्यानंतर प्राध्यापकांचा संप मागे घेतला गेला, कॉलेज सुरू झालं आणि तिथे त्याला नेतृत्व मिळालं. म्हणजे तो स्वतःहून आला असं तुमचं म्हणणं? आपणहून आलाय, तो स्टुडंट्सनी त्याला निवडलाय, आम्ही नाही. हे बरोबर आहे, हे आदित्याच्या बाबतीत जरी मान्य. आणि शिवाजी पार्कला जेव्हा आला, शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळावा होता दसऱ्याचा, एकाएकी राजला पुढे त्यांनी लोकांनी केला आहे, स्टुडंट्सनी तलवार वगैरे माझ्या हातात देऊन मी त्याला द्यायला लावली, त्यांनी ती तलवार दाखवली आदित्यने. आणि तो आपणच झालं नाही तर आता समोर आल्यानंतर नाही 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 हे असं काय मी त्याला झटकावून लावू, ही मी तुमच्यावरती लादला नाही आदित्याला, त्यानेहून निवडलेला तो नेता आहे असा राहुल आहे का गांधी? राहुलला कोणी हे केलं?
राणींनीच केलं, हे सोनिया गांधींचे हे आमचे सगळे बसलेत ना, डरपोक लोक मुजरे करतायत मराठे. हा त्यातला फरक आहे. लागणं हा निराळा आणि आपण त्यांच्यामधनं तो निवडून निवडलेला असा राहुल गांधी आहे का.